आता सविस्तर बातम्या। मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गात 16% आरक्षण देण्याचा निर्णय शनिवारपासून राज्यात अंमलात आलाय। या मराठा आरक्षण विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आज याचिका दाखल केली, तर आरक्षण निर्णयाला स्थगिती देण्यापूर्वी शासनाची बाजू ऐकून घ्यावी असं कॅव्हेट शासनाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलं। या दोन्ही कारणांच्यामुळे आता मराठा आरक्षणाचा निर्णय न्यायपालिका आणि कायद्याच्या कसोटीवर वैध ठरणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। दुसरीकडे आरक्षणाची कायदेशीर लढाई आपण जिंकू असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला। 100 वकिलांची फौज राज्य शासनाकडून तयार आहे असं आमदार पाटील यांनी सांगितलं। मराठा समाजासाठी आरक्षण देताना ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार असेल असा विश्वास भाजप सरकारनं दिलाय। त्यानुसार मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल घेऊन त्यानंतर तो विधिमंडळात मंजूर करून घेऊन त्याचं कायद्यात रुपांतर करून घेण्यात आलंय। दुसरीकडे या कायद्याला न्यायालयात आव्हान दिलं जाणार हे गृहीत धरून सर्व खबरदारी घेतल्याचं मंत्रीगट उपसमितीचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं होतं। शासनाच्या या भूमिकेमुळे राज्यातील मराठा समाज आश्वस्त झालाय। या पार्श्वभूमीवर शासनाच्या आरक्षण निर्णयाला आज उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं। मराठा आरक्षण विरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज याचिका दाखल केली। सरकारनं 50%पेक्षा जास्त आरक्षण देणं घटनाबाह्य आहे असा आक्षेप ॲडव्होकेट सदावर्ते यांनी याचिकेत घेतला असून मराठा आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे। दरम्यान आरक्षण निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणारे नामदार पाटील यांनी आपल्या निर्धाराचा पुनरुच्चार केला। कायद्याच्या कसोटीवर आरक्षण टिकण्यासाठी सरकारनं सर्व खबरदारी घेतली आहे असं आमदार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की 29 तारखेला कायदा झाला, 30 तारखेला राज्यपालांनी सही केली, ती 1 तारखेला पहाटे गॅझेट झालं आणि केवळ रविवार म्हणून लोक थांबले कोटाची बटन लावणारे। आज सगळे 11 विरोधातली याचिका दाखल झाली, फरक काहीच पडत नाही। याची कायदेशीर लढाई लढावी लागणार हे सरकारने गृहीत धरलेलं आहे आणि ही कायदेशीर लढाई आपण जिंकणार। सगळेच कार्ड्स ओपन करणं सोयीचं नाही, परंतु जेवढे जेवढे म्हणून टॉपचे वकील आहेत त्या सगळ्यांशी आपलं बोलणं झालं आहे आणि त्यांनी तयारी दर्शवली की आम्ही हा कायदा टिकवण्यासाठी सरकारला साथ देऊ, कोर्टामध्ये लढाई लढू। थेट हरीश साळवेंशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी मान्य केलं की वेळ ज्यावेळेला येईल तर मी स्वतः फील्डमध्ये उतरेल। उच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडण्यासाठी प्रख्यात वकील ॲडव्होकेट हरीश साळवे यांच्यासह 100 वकिलांची फौज तयार आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई सरकार जिंकेल असा विश्वास नामदार पाटील यांनी व्यक्त केला। 16% आरक्षणाबरोबरच उर्वरित 32% खुल्या गटाचा लाभ सुद्धा मराठा समाजाला घेता येईल असंही नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं। आणखी एका वृत्तानुसार राज्य शासनानं सुद्धा सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलंय। आरक्षणाचा निर्णय न्यायालयात टिकावा यासाठी तातडीनं शासनानं हालचाल करून हे कॅव्हेट दाखल केलंय। मराठा आरक्षण निर्णयाला स्थगिती देण्यापूर्वी शासनाची बाजू न्यायालयानं ऐकून घ्यावी अशी मागणी या कॅव्हेटमध्ये करण्यात आली आहे।